सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 तारखेला चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे. ते धामणगाव रेल्वे येथे बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुष्काळग्रस्त स्थिती पाहता सभा आयोजित करण्यात आली. विदर्भातील कष्टकरी, शेतकरी, मजूर, आदिवासी, बेरोजगार युवक, विद्यार्थी, महिला हे सर्व घटक नैसर्गिक सरकारच्या सुलतानी संकटांमुळे होरपळून गेले आहेत. कपाशीवरती बोंडअळी, सोयाबीनवरील चक्रभुंगामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे जगावं कसं हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून या संदर्भात दौरा सुरू केला आहे. हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 50,000 नुकसान भरपाई मिळावी याकरता 2 ऑक्टोबरपासून लढा उभारण्यात आला आहे. 20 ऑक्टोबरला विदर्भ आणि मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा याप्रसंगी खासदार शेट्टी यांनी केली आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारवर टीकास्त्रे सोडण्यात आली आहेत. या दुष्काळ परिषदेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. 2 ऑक्टोबरपासून माझा विदर्भातला दौरा चालू आहे. आज इथं बघितलं किती प्रचंड गर्दी होती. आज संध्याकाळी सुद्धा अशीच प्रचंड गर्दी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर येतात आणि त्यांना एक शिस्तबद्ध आंदोलनाची गरज होती. त्या आंदोलनाची घोषणा आम्ही आता या ठिकाणी केली आहे. हमीभाव जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही. 25 तारखेनंतर सरकार ऑनलाईन नोंदणी करायला सांगितलेलं होतं परंतु ती साईट अजून ओपन झालेली नाही. शेतकऱ्यांनी कसं ऑनलाईन नोंदणी करायचं? खरेदी केंद्र सुरू व्हायला तयार नाहीत. याचा अर्थ सरळ सरळ फसवणूक चालू आहे. आणि मग हमीभाव जाहीर करायचा. आज सोयाबीनचा हमीभाव 3,399 रुपये आहे आणि शेतकरी विकायला लागला 2,500 रुपयाला. का उपयोग त्याचा? जर शेतकरी हमीभावापेक्षा कमी भावामध्ये शेतीमाल विकावा लागत असेल तर हा हमीभाव घेऊन काय करायचं? ते काही झालेलं नाही. सरकार व्यापाऱ्यासमोर नमलं, गुडघं टेकलं आणि सरकारनं माघार घेतलेलं आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, त्याचबरोबर बोंडअळीचे पैसे ताबडतोब मिळावेत, पीक विम्याचे पैसे मिळावेत, हरभरा तुरीचे चुकारे मिळावेत आणि या मागणीसाठी येत्या 20 ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 2015-16 घोषणा सरकारने फक्त कागदोपत्री केली अशी खंत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आधीच घेतले असते तर आज ही वेळ आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने चूक केली नसती तर आंदोलन करायची गरज पडली नसती. शेतकऱ्यांची अशी अवस्था करून टाकली तुम्हाला घरकाराला ना घाट करायला. सरकारने अनाऊन्स केलं की तुरीचं फरकाचे 1,000 रुपये तुम्हाला देऊ, तिथे मूर्ख बनलं. सोयाबीनला भाव दिला पण सेंटर सुरू केले नाही. कापसाचे बोंडअळीचे अनुदान अजून मिळाले नाही. म्हणजे प्रॉब्लेम असा झाला की शेतकरी सरकारकडे जाईल की दलालाकडे जाईल. म्हणून सरकारने शेतकऱ्यांना दलालांना कमी भावामध्ये स्वस्त दरामध्ये भाव दिला पाहिजे किंवा माल दिला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार संवेदनहीन आहे. शालिनी प्लससाठी सलमान खान, अमरावती.